नालासोपाऱ्यामध्ये 20 बॉम्बसह स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक झाली असून सनातन संस्था पुन्हा एकदा संशयाच्या भवऱ्यात सापडली. सनातन संस्थेनं या प्रकरणाशी संबंध नसल्याचं जाहीर केलं असलं तरी अशा प्रत्येक घटनेत संघटनेचं नाव काय येतं असा प्रश्न विचारला जातोय. विघातक कारवाया आणि सनातन संस्थेचा संबंध असल्याचा आरोप वारंवार केला जातो. तपास यंत्रणांकडून सनातनच्या साधकांना अटक होऊनही संस्था मात्र आपला काहीही संबंध नसल्याची अशी भूमिकाच घेत आलेली आहे. सनातन संस्थेचा साधक मलगोंडा पाटील याचा गोवा इथल्या मडगाव स्फोटात सहभाग असल्याचं तपास यंत्रणांनी जाहीर केलंय. मलगोंडाचा चुलत भाऊ रुद्रगोंडा पाटील फरार आहे. सनातनचा साधक प्रवीण लिमकरही मडगाव स्फोटानंतर फरार आहे. चौथा साधक समीर गायकवाडलाही कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक झाली होती. गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचं ATSच्या तपासात उघड झालंय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी CIDनं सनातनच्या डॉक्टर वीरेंद्र तावडेला अटक केली. बॉम्बस्फोट आणि विचारवंतांच्या हत्येमध्ये सनातनच असल्याचा आरोप होत असताना आणि तसे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागत असताना मात्र आपल्या साधकांना मुद्दाम गोवलं जात असल्याचा युक्तिवाद ही संघटना करत राहिली. आता नालासोपारा इथे 20 बॉम्ब प्रकरणी सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत आणि शरद कळसकर यांना अटक झाली. या प्रकरणातही सनातनकडेच आरोपाचं बोट दाखवलं जातंय. सनातन संस्थेची आणि या विचाराच्या लोकांची जी पार्श्वभूमी बघितली तर ठाणे, वाशी, पनवेल आणि मग मडगाव बॉम्बलास्ट केस या अनेक केसेसमध्ये अशा प्रकारची स्फोटकं यांच्याबरोबर सापडलेली आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी ही हिंसेची आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अशी अपेक्षा करतो आहोत की ATS याचा सखोल तपास करेल आणि मुळापर्यंत याच्या जाईल असं मला वाटतं. सनातनवर अशा कारवायांचे आरोप होत असताना हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था ही एकच असल्याचीही चर्चा आहे. नालासोपारा इथं अटक करण्यात आलेले संशयित आरोपी आणि सनातन संस्थेचा काही संबंध नाही असं सनातन संस्थेनं जाहीर केलंय. पण दुसरीकडे मात्र या सनातन संस्थेनं या आरोपींच्या मदतीसाठी आता वकिलांची फौज उभा केलेली आहे. जर संबंध नाही तर ही फौज का उभी केली असा प्रश्न आता विचारला जातोय. एकेकाळी बजरंग दलाचे काम पाहणारे आणि डॉक्टर दाभोलकर पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडविलकर यांनी सनातन युवकांची माती भडकवत असल्याचा आरोप केलाय. छत्रपती संभाजी किंवा देशाबद्दल काही तर करायची तळमळ असते अशाच मुलांना हेरायचं अन्य संघटनांच्या आणि त्यांना यात अडकवायचा प्रयत्न करायचा, त्यांच्या हातूनही असली काही तर कृत्य करून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि जर अडकली सापडली तर त्या संघटना बदनाम होतात, त्या संघटना वाईट होतात, त्या संघटनांना फेस करावं लागणार हाच पूर्ण पूर्वीपासून प्लॅन चालत. नालासोपारा प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे हे तपासात समोर येईलच. या निमित्तानं विघातक कारवायांमागे सनातन संस्थेचे साधक असल्याची चर्चा नव्यानं सुरू झाली आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.